वाह वाह, ब्लू शर्ट मध्ये तू एकदम चार्मिंग दिसतोस. राजश्रीने कामावर आल्या आल्या त्या दिवशी अजितची प्रशंसा केली. जास्त करून पुरुष महिलांची प्रशंसा करतात या बाबतीत, पण राजश्री अजितच्या बाबतीत जरा जास्तच मोकळी आणि बिनधास्त होती. अजित, तू माझा मित्र आहेस, म्हणूनच मी माझ्या सगळ्या गोष्टी तुला सांगते. एक तरुण मुलगी आपल्याशी एवढ्या जवळिकीने वागते हे कोणा पुरुषाला आवडणार नाही. त्यातून अजित पण 25 गोरा उमदा तरुण, या वयात स्त्री पुरुषांमध्ये निसर्गत आकर्षण असतं. या नवीन नोकरीवर रुजू होण्याआधी अजितच्या आईने त्याला बजावलं होतं, हे बघ अजित, पुढच्या वर्षी तुझं लग्न करायचं आहे. या जानेवारीत 25 पूर्ण होतील तुला, तेव्हा आता धरसोड वृत्ती जरा कमी कर. एका नोकरीत स्थिर व्हायचं बघ बाबा, अजितने ते मान्य केलं. बरोबरच म्हणत होती त्याची आई. शिक्षण पूर्ण केल्यावर थोड्या उशिराच खरं तर त्यांनी नोकरी करायला घेतली, कारण त्याआधी इथे वर्षभर नोकरी केली, तिथे 6 केली, अशा निदान 6-7 नोकऱ्या बदलून झाल्या होत्या. कुठे पगारच कमी, कुठे बॉशी पटत नाही, कुठे कामाचं ठिकाण लांब, तर कधी कामच आवडले नाही. म्हणता म्हणता केलेल्या नोकऱ्यांची संख्या वाढत चालली होती. अशा सारखे सारखे नोकऱ्या बदलत राहिलास तर तुला कोण मुलगी देईल? हा आईचा प्रश्न अगदीच रास्त होता. त्यामुळेच कुठेतरी व्यवस्थित स्थिर स्थावर व्हावं असं त्यालाही वाटत होतं. ह्या नवीन ठिकाणी रुजू झाल्यावर ऑफिसमध्ये प्रवेश करताच राजश्री खुर्चीवरून ताडकन उठून उभी राहिली होती आणि म्हणाली होती, गुड मॉर्निंग सर. एवढा आदर अजितला इतक्या नोकऱ्यांमध्ये पहिल्यांदाच मिळालेला. मग पुढे त्याच्या लक्षात आलं की तो आदर त्याला मिळालेला नसून त्यांना जो गुलाबी रंगाचा केम्ब्रिजचा शर्ट आणि केम्ब्रिजचा ट्राउझर घातलेला होता आणि त्यावर जो मॅचिंग टाय लावला होता त्याला मिळालेला होता. राजश्रीच्याही नंतर लक्षात आलं होतं की हा जो देखणा तरुण ज्याचं व्यक्तिमत्व साहेबी थाटाचे वाटलं तो आपला साहेब नसून आपला सहकारी आहे. मग मात्र तिने त्या दिवशी त्याला आपल्या बरोबर लंच अवर्समध्ये जेवायला यायची ऑफर दिली. अगदी खुल्या मनाने अजित मग तिच्या बरोबर जेवायला गेला होता. राजश्री होती गोरी गोमटी, मोठी टिकली लावणारी, चापून चोपून वेणी घालणारी, शेलाट्या बांध्याची, नाकी डोळी ठीकठाक अशी, बराचसा हसतमुख चेहरा, मध्ये मध्ये चिंतेने झोकाळून जायचा, कुठेतरी तंद्रीत बघत कसल्या तरी गहन विचारात गढून गेल्यावर होतो तसा. दोघेही एका डिपार्टमेंटला असल्याने फावल्या वेळात दोघांच्या गप्पा होत. राजश्री त्याला तिच्या घरच्या सगळ्या गोष्टी सांगे, त्यातल्या काही तर फारच खाजगी स्वरूपाच्या असत. म्हणजे तिच्या बाबांनी आई गेल्यावर कसे दुसरं लग्न केलं, सावत्र आई कशी तिला कामाला लावते, तिच्या सावत्र लहान भाऊ कसा तिच्यावर दादागिरी करतो, तिचं लग्न करून टाकायच्या गोष्टी कशा घरात सारख्या चालल्यात, अशा प्रकारचे लग्नाचे प्रस्ताव येत आहेत इत्यादी. अधूनमधून ती अजितची चौकशी करी. ती स्वतःबद्दल एवढं सांगते, मग अजितही तिला आपल्या गोष्टी सांगे. त्यानं असं काही गमतीशीर सांगितलं की राजश्री अगदी खळखळून हसायची. त्या आवाजाने चमकून डिपार्टमेंट मधले इतर जण मग कधी उत्सुकतेने, कधी आश्चर्याने, तर कधी मत्सर वाटून त्यांच्याकडे बघायचे. राजश्रीने कामाच्या ठिकाणी कोणाशी विशेष मैत्री केलेली दिसत नव्हती. फार मोजक्या लोकांवर तिचा विश्वास होता. त्यापैकी आपण आहोत हे समजून अजितला बरं वाटायचं. राजश्री सुद्धा बाहेर जातोयस तर माझ्यासाठी अमुक आण तमुक आण असं त्याला हक्काने सांगायची. राजश्रीची एक मामे बहीण का मावस बहीण ह्या कंपनीतच काम करायची. नवे राजश्रीनंच तसे सांगितलं होतं, पण त्या बहिणीचा नवरा कसा दारुडे आहे आणि तो त्या बहिणीला कशी मारझोड करतो आणि तिचं तिच्या मुलाकडे कसं लक्ष नाहीये याबद्दल राजश्री अजितला तिखट मीठ लावून हे मोठे डोळे विस्फारून सांगत राहायची. असं एखाद्या गोष्टीचं पुराण तिने एकदा चालू केलं की मग आपण कुठं आहोत, किती वेळ बोलतोय आणि कसं बोलतोय याचं काहीही भान तिला राहत नसे. अजितला खरं तर तिच्या ह्या गाव गप्पांमध्ये अजिबातच रस नव्हता. आईनं सांगितल्याप्रमाणे त्याच्यासाठी एक मुलगी बघून ठेवली होती, त्याला आणि त्यांच्या मध्यमवर्गीय घराला साजेशी. अजितला ह्या नोकरीत व्यवस्थित स्थिर व्हायचं होतं. प्रामाणिकपणे मिळेल ते काम व्यवस्थित आणि चोख करून आपला पगार वाढवण्यासाठी तो जीवापाड मेहनत घेत होता. त्याची कामसुवृत्ती, साधा मनमोकळा स्वभाव आणि दुसऱ्याला मदत करण्यात तो दाखवत असलेली तत्परता, ह्यामुळे त्याला 2-3 जीवाभावाचे सहकारी मित्र त्यानं कामाच्या ठिकाणी जोडले होते. अर्थात राजश्री देखील त्याची सहकारी असल्यानं तिलाही तो टाळू शकत नव्हता. राजश्रीबाईंची ओढ आपल्याकडं हळूहळू वाढत चालली आहे हे अजितच्या लक्षात येऊ लागले होते.
एक दिवस गप्पांच्या ओघात राजश्री पटकन मनातलं बोलून गेली, अजित मला तुझ्याशी लग्न करायला काही हरकत नाही. अजितने लगेच स्वतःला सावरून त्याच्या खास विनोदी शैलीत उत्तर दिलं, नको रे बाबा, तुझ्यासारख्या बडबडी मुलीबरोबर कोण लग्न करणार, उगाच येता जाता गप्पा मारून माझे डोकं खात राहशील. ह्यावर उत्तर म्हणून राजश्रीने देखील त्याच्या पाठीवर लाडाने 3-4 गुद्दे लगावून दिले होते, पण अजित म्हणाला त्यात खरंच तथ्य होते. या अशा लग्नाकडे भावनिक आधार किंवा लग्नाआधीच्या जीवनाला कंटाळून त्यातून सुटका म्हणून लग्नाकडे बघणारी कोणतीही व्यक्ती, मग भले स्त्री असो वा पुरुष, जोडीदारावर एक अतिरिक्त बोजा होत असावी. राजश्री अजितच्या खुर्चीजवळच म्हणजे अगदी बाजूलाच बसायची. दोघांचं काम एकाच स्वरूपाचं असल्यानं ते आवश्यकही होतं. काम करता करता राजश्री अगदी सहजपणे झालं असे अजितच्या हाताच्या पंजावर आपला तळवा ठेवत असे. एकदा दोनदा तर तिनं त्याच्या मांडीवर देखील आपला हात सहजपणे ठेवला होता. जाणते अजाणतेपणी तिथं रेंगाळत ठेवला होता बराच वेळ. तिकडे आईने बघितलेल्या मुलीच्या घरचे अजितकडे येऊन गेले. अजितला सुद्धा मुलगी छान वाटली. तिच्या बरोबर सुखी संसाराची स्वप्ने अजित रंगू लागला. मुलीच्या घरचे अजित कुठे काम करतो हे पाहण्यासाठी सुद्धा आले होते. अजितने सुद्धा त्यांना आपली कंपनी, त्याचा डिपार्टमेंट वगैरे सगळं दाखवलं. तो जिथे सध्या कामाला होता ते एक प्रशस्त दागिन्यांचे शोरूम होते. त्या शोरूम मध्ये बँक ऑफिस मध्ये अजित PC वर ऑर्डर घेणे, अकाउंट इत्यादीचे कामे करत असे. त्या दिवशी PC वर अजित नेहमीप्रमाणे काम करत होता. बाजूला राजश्रीची कामं नसल्यामुळे चटरपटर चालली होती. कामातून मध्ये मध्ये उसंत काढून अजित तिच्याशी बोलत होता. मध्येच काही महत्वाचे फोन कॉल्स करायचे असतील तर ते करण्यासाठी राजश्रीची मदत घेत होता. एकूण सगळं खेळीमिळेने चाललं होतं. मेल वगैरे करण्यासाठी अजितला इंटरनेट चालू ठेवावे लागे. बऱ्याच वेळी इतर साईट्स तो विरंगुळा म्हणून चालू ठेवत असे. फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडिया कधी कधी कामाचे वेळी सुद्धा ओपन केला जाई. कधी कधी अनावधानाने इतर साईट सुद्धा चालू राहत. त्या दिवशी राजश्री गप्पांच्या नादात त्याच्या PC समोर कधी आली ते त्याला देखील कळलं नाही. त्याने माऊस स्क्रोल करता करता एक साईट चुकून उघडली. त्याची अत्यंत आवडती नटी मनीषा कोयरालाची चित्र त्यात होती. त्यानं मनीषाचा फोटो खाली स्क्रोल केला आणि त्या सिनेमातल्या नटीचा कसा कोण जाणे नको त्या अवस्थेत फोटो त्याला दिसला. बरं त्याला दिसला तसाच राजश्रीने सुद्धा तो पाहिला. अचानक तिच्या तोंडातून अस्पष्ट किंकाळी आली. इथे अजितच्या काळजात अगदी धस्त झालं. त्याने लगबगीने ती साईट बंद केली. घाबऱ्या नजरेने राजश्रीकडे बघितलं. तिला शांत राहायला सांगितलं. त्यातल्या त्यात बरं झालं इतर कोणाच्या लक्षात हा प्रकार आला नव्हता. सर्वजण आपापल्या कामात मग्न होते. राजश्रीला काय झालं कुणास ठाऊ. अचानक बिथरलेल्या अवस्थेत ती अजितला म्हणाली, शी अजित, तू इतका घाणेरडा असशील मला वाटलं नव्हतं. मी आत्ताच्या आत्ता प्रवीणभाईकडे जाते आणि तू मला काय दाखवलं ते सांगते, राजश्री म्हणाली. आणि इथं अजितच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या घशाला कोरड पडली. ओठ चुकल्यासारखे झाले. आता ही बॉसकडे गेली आणि आपण जे दाखवू नये ते हिला दाखवलं अशी तक्रार बॉसकडे केली तर आपली नोकरी जाणार. मग भले ते चुकून का झालं असे ना, कारण त्या कंपनीत मॅनेजमेंट वगैरे प्रकार नव्हता. बॉसचा शब्द अंतिम मानला जायचा. तरी त्याने चेहऱ्यावर काही घडलेच नाही असे भावांडले. फक्त कसनुसा राजश्रीकडे पाहून तो हसला. राजश्री मात्र ताडकन रागाने खुर्चीतून उठून वेगाने ऑफिसला बाहेर गेली. बापरे, ही खरंच बॉसकडे गेली की काय. अजित शरीर अतिरिक्त ताणाने गरम झाल्यासारखं झालं. हृदय चालायचं बंद पडते की काय असं वाटू लागलं. जीवनात अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या बायका सोडल्या तर स्त्री स्वभावाची फारशी ओळख नव्हती त्याला. जास्त मैत्रिणी देखील नव्हत्या त्याला. अरे हुल दिले रे तिने तुला, काही जात नाही बघ बॉसकडे. एवढी डेअरिंग ती नाही करणार. आपल्याला मित्र म्हणते ती, येईलच बघ थोड्याच वेळात बोलायला. तुझ्याशिवाय कोण आहे तिला इथं. अजितने स्वतःच्या मनाला समजवायला सुरुवात केली, पण त्याचं दुसरं मन मात्र त्याला वेगळे चित्र दाखवत होतं. बॉसने त्याला कामावरून काढून टाकले आहे. लग्न ठरले असताना तो मात्र बेकार आहे. आपल्या कृत्याचा बोबाटा साऱ्या जगात झालाय. आपलाच विषय सर्वजण बोलत आहेत. आपल्याला वाईट घाणेरड्या वृत्तीचा म्हणून ओळखू लागले. नव्या नोकरीसाठी कोणी आपल्याला रेफरन्स देत नाहीये. आपल्या होणाऱ्या पत्नीचे घरचे ऑफिसच्या चौकशीसाठी आले आणि त्यांना कळलं की आपल्याला काढून टाकलं ते, आणि तेही कोणत्या कारणासाठी. तर अनावृत्त छायाचित्र एका तरुण मुलीला दाखवलं म्हणून.
एक ना दोन लाखो विचार म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती, अगदी तसं झालं अजितचे। त्या दिवशी तर काही झालं नाही, पण राजश्री ही त्याच्याशी बोलायला आली नाही। दुसऱ्या दिवशी सुद्धा अजित गॅसवरच होता। त्याचे मित्र त्याच्या कामाच्या टेबल जवळ येऊन नेहमीसारखे थट्टा मस्करी करू लागले, पण अजितचा चेहरा एकदम कोरा, हास्य तर त्याच्या चेहऱ्यावरून उडून गेलं होतं। न जाणो चुकून आपण हसलो, नेमकं राजश्रीने बघितलं आणि चिडून प्रवीण भाईकडे गेली तर होत्याचं नव्हतं व्हायचं। बहुतेक जणांनी त्याला विचारलं सुद्धा, काय रे बाबा काय झालं, टेन्शन आहे का? पण अजित चेहरा कोरा ठेवून आपलं काम गप्पपणे करत राहिला। 2 दिवस झाले तेव्हा तो जरा सगळ्यांशी बोलू हसू लागला, त्याच्यावरचा ताण थोडा कमी झाला। राजश्री स्वतःहून बोलायला आली, ती पण जणू काही घडलंच नाही अशा थाटात होती। काही काचे ना छातीवरचं एक मोठं ओझं बाजूला झालं तसं अजितला वाटत होतं। वेडाबाई बॉसकडे गेली असती आणि झाला प्रकार तिने बॉसला सांगितला असता तरी बॉस तेव्हा का नाही आलात असं विचारू शकला असता। नव्हे आता जाऊन काही उपयोगच नव्हता, तरी देखील राजश्रीशी जरा जपूनच वागायचं त्याने ठरवलं। ते पूर्वीचं सिनेमात नायक नायिका यांवरील अरिष्ट टळलं की शेवटी द एंड किंवा समाप्त असं न दाखवता शुभारंभ किंवा द स्टोरी स्टार्ट्स नाव असं दाखवत तशीच पार्टी अजितला त्या दिवशी स्वतःच्या जीवनपटावर दाखवतायत असं वाटत असणार।